भीमा कोरेगाव इथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात 31 जानेवारी रोजी तहसील चौकात धरणे आंदोलन करण्यात आलं. भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपींना अद्याप अटक झाली नसून संभाजी भिडे कुलकर्णी आणि मिलिंद एकबोटे हे आरोपी अद्याप मोकाट आहेत. त्यांना अटक करा. नांदेड जिल्ह्यातील हादगाव येथील मृत्यू झालेला भीमसैनिक योगेश जाधव याच्या मृत्यू प्रकरणात आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशी करण्यात यावी. निष्पाप भीमसैनिक कार्यकर्त्यांवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. या प्रमुख मागणीसाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, भीमशक्ती संघटना, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बसपा आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं पुसद तहसील चौकात एक दिवसीय धरणं आंदोलन करून उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत राज्यपाल यांना निवेदन देण्यात आलंय. यावेळी सुधीर देशमुख अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, आशिष काळबाळे, शेख अजगर, प्रकाश पानपट्टे, ज्ञानदीप कांबळे, तहसीन खान, महादेव हट्टे, सय्यद सिद्दीकुद्दीन, प्रवीण कदम, गणपत गव्हाळे, ऍडव्होकेट अब्दुल रऊफ शेख, गणपत निवृत्ती घटकर, देवराव पाईकराव, विजय निखाते, सूरज हडसे, बापूराव वाघमारे, प्राध्यापक जे जी गजभिये, शैलेश आंबेगावकर, भीमराव कांबळे, रमेश राठोड, गोबरा आडे, अनिल मोरे, आनंद कांबळे, रवींद्र मनकर, महेश खडसे, गोपाल सुरोशे, देवेंद्र खडसे, सचिन भिताडे, संतोष चव्हाण, मोतीराम कोंडबा काळे, मारुतराव कांबळे, विश्वास कांबळे, प्रवीण दुथडे, बळवंत मनवर, ऍडव्होकेट आठवले, ऍडव्होकेट नसरुल्ला खान, ऍडव्होकेट रवी मधुकर वाघमारे, अतिकोद्दीन खतीब, विजय निखाते आदींचा समावेश होता. 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे जे शौर्य दिनाला नमन करण्यासाठी महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील समस्त बहुजन समाज तिथे जात असताना काही मनुवादी विचारांच्या लोकांनी मराठा वर्षे दलित वाद निर्माण होऊन महाराष्ट्राची अखंड परंपरा चालू आहे जी छत्रपती शिवरायांच्या विचारांप्रमाणे 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना घेऊन महाराष्ट्रातील एकत्र गुण्यागोविंद राहणारा समाज याच्यामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचं काम मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे या दोन नालायक लोकांनी केलं आणि त्या नालायक लोकांना त्यांच्यावर दंगलीच्या निमित्तानं गुन्हे दाखल झाले असताना सुद्धा आज 1 महिना झाला असून त्यांना अजूनपर्यंत अटक नाही. सामान्य व्यक्तीवर जर एखादा अशा पद्धतीचा गुन्हा जर दाखल झाला असता तर त्यांना ताबडतोब अटक केली गेली असती. हा भारत देश संविधानावर चालतो, न्यायपालिका संविधानावर चालते, मग इथे न्याय असा वेगळ्या प्रकारचा का? उच्च नीच भेद इथे मानल्या जाणाऱ्या विचारांची लोक आपल्या संविधानात. प्रतिनिधी सय्यद मुजीबुद्दीन, NTV News मराठी, पुसद, यवतमाळ.